नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लाखांदुरात विविध ठिकाणी लाकडी बैलांना साज घालून तानापोळा उत्साहात साजरा. विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तानापोळा साजरा केला जातो. या दिवशी सर्व लहान मुले मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात. हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते. बैलांना रंगवणे, तोरण लावणे, फुलांनी सजवणे, त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपालांची असते. या आधुनिक युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढीप्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी याकरिता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे. यामुळे पोळा सणाची माहिती लहान चिमुकल्यांना मिळते व मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. आज लाखांदूर शहरात विविध ठिकाणी तानापोळा मोठा उत्साह साजरा करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक 8 येथे गेल्या अधिक वर्षापासून या प्रभागात तानापोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लाखांदूर नगरपंचायतची नगरसेविका वेणू राहुल कोटरंगे यांच्या वतीने बालगोपालांना शालेय बॅग व पिण्याचे बॉटल या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजक चेतन भुरले, सचिन पारधी, जितेंद्र रायपुरे, राहुल कोटरंगे, संजू मोहुरले, अशोक बनपुडकर, राहुल भोयर पिलारे, सिंगडे नागपूर दिवटे, निखिल चौधरी, विशाल कुडेगावे, महिला मंडळ व पुरुष मंडळी उपस्थित होते. शहरातील महादेव मंदिर, जुना बस स्टँड या ठिकाणी लहान मुलांच्या तानापोळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी लाखांदूर नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रल्हादजी देशमुख यांच्याकडून संपूर्ण बालगोपालांना नोटबुक व पेन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रभाग क्रमांक 11, 12, 13, 14, 15 व 16 चे संपूर्ण बालगोपाल उपस्थित होते. तसेच लाखांदूर शहरातील गांधी चौक येथे सुद्धा तान्यापोड्याचे आयोजन करण्यात आले होते.